नमस्कार, व्हायरल मराठीवरती तुमचं सर्वांचं स्वागत. 4 जून रोजी जे आहेत संध्याकाळच्या वेळेस व्हॉट्सअप, इंस्टाग्राम आणि फेसबुक हे तिन्ही प्लॅटफॉर्म डाऊन झाले होते. त्यामध्ये व्हॉट्सअपवरती तुम्हाला फोटोज जे आहे सेंड करताना किंवा डाउनलोड करताना प्रॉब्लेम येत होता. यासोबतच जे आहेत इंस्टाग्रामवरती देखील हा प्रॉब्लेम बघायला मिळाला आणि त्याच्यानंतर व्हॉट्सअपवरती 2-3 मॅसेजेस खूप मोठ्या प्रमाणावरती शेअर केले जात आहेत. यामध्ये पहिल्या मॅसेजमध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की व्हॉट्सअप हे आता रिलायन्सने जे आहेत विकत घेतलेलं आहे आणि मुकेश अंबानी आता याच्यावरती कंट्रोल करणार आहे. 19 बिलियनमध्ये हे जे आहेत आता विकत घेतलेलं आहे. जर तुमचं व्हॉट्सअप तुम्हाला रिॲक्टिवेट करायचं असेल तर तुम्हाला हा जो मॅसेज आहे तो 10 ग्रुपवरती सेंड करायचा आहे, 10 जणांना सेंड करायचा आहे. जर तुम्ही असं केलं नाही तर तुमचं व्हॉट्सअप अकाउंट जे आहे ते डिॲक्टिवेट केलं जाईल. सोबतच तुम्हाला मॅसेजेस जे आहेत अनेकांना कंटिन्युअसली सेंड करत राहायचे, नाही तर तुमचं अकाउंट जे आहे ते डिॲक्टिवेट केलं जाईल. एवढंच नाही, या मॅसेजमध्ये असं देखील सांगण्यात आलेलं आहे की याच्यानंतर जे आहे तुम्हाला 75 पैसे एका मॅसेजसाठी मोजावे लागणार आहे. यासोबतच दुसरा जो मॅसेज आहे त्यामध्ये सांगण्यात आलेला आहे की हा मॅसेज जो आहे तो नरेंद्र मोदी यांच्या PMO ऑफिसवरून आलेला आहे आणि याच्यानंतर व्हॉट्सअप जे आहे ते आता 11:30 ते 8 रात्री 11:30 ते 8 बंद असणार आहे. यावेळेस तुम्ही कुठल्याही प्रकारचे व्हॉट्सअप चॅटिंग, व्हिडिओज वगैरे काहीही व्हॉट्सअपवरून करू शकणार नाही, असा नियम आता भारत सरकारकडून जारी करण्यात आलेला आहे. यासोबतच या मॅसेजमध्ये देखील सांगण्यात आलेलं आहे की व्हॉट्सअपवरती तुमचं अकाउंट जे आहे ते आता डिॲक्टिवेट होऊ शकतं. जर तुम्ही हा मॅसेज 10 जणांना सेंड केला नाही तर तुमचं अकाउंट डिॲक्टिवेट होईल आणि त्याच्यानंतर परत तुम्हाला जर काही रिॲक्टिवेट करायचं असेल तर याच्यासाठी तुम्हाला 449 रुपये द्यावे लागणार आहे. अशा असायचा मॅसेज देखील खूप जणांनी फॉरवर्ड केला जातो आहे आणि वॉर्निंग देखील तुम्हाला यामध्ये दिली जाते आहे. त्यामागचं सत्य नेमकं काय आहे ते जाणून घेतलं आहे आम्ही. तर यामधला जो पहिला मॅसेज आहे याच्यामध्ये जे सांगण्यात आलेलं आहे की रिलायन्सने जात आहेत व्हॉट्सअप विकत घेतलेलं आहे $19 बिलियनमध्ये, तर असं काहीही झालेलं नाही आहे. खरं तर हे मार्क झुकरबर्ग यांनी जे आहे तो व्हॉट्सअप विकत घेतलेलं होतं, फेसबुकने याला विकत घेतलेलं होतं. मात्र हा मॅसेज अनेक दिवसापूर्वीचा आहे, याच्यामध्ये फक्त 2 चेंजेस करण्यात आले. एक फेसबुकच्या जागी रिलायन्स टाकण्यात आले आणि मार्क झुकरबर्ग यांच्या नावाखाली जे आहे तर मुकेश अंबानी यांचं नाव तिथे कॉपी पेस्ट करण्यात आलेलं आहे आणि हा मॅसेज लेटेस्ट मॅसेज म्हणून जे आहेत या ठिकाणी सेंड करण्यात आलेला आहे. या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे की 75 पैसे तुम्हाला काही दिवसानंतर आता लागणार आहेत सेंड करण्यासाठी मॅसेज. मात्र ही देखील न्यूज जी आहे तर खोटी आहे, याच्यामध्ये काहीही तथ्य नाही. दुसरी न्यूज खूप मोठ्या प्रमाणावरती व्हायरल केली जाते आहे कारण याच्यामध्ये PMO ऑफिसवरून ही न्यूज आल्याचं सांगण्यात येतं आहे आणि हा मॅसेज जो आहे तो नरेंद्र मोदी यांच्या ऑफिसवरून आल्याचं सांगण्यात येतं आहे. यामध्ये सांगण्यात आलेलं आहे की 11:30 ते 8 या वेळेस रात्रीच्या वेळेस आता व्हॉट्सअप बंद असणार आहे आणि यासोबतच तुम्हाला जर का तुमचं रिॲक्टिवेट करायचं असेल तर हा मॅसेज तुम्ही देखील 10 जणांना सेंड करा आणि जर तुम्ही असं केलं नाही तर तुमचं व्हॉट्सअप शनिवारपासून बंद होईल आणि याच्यानंतर जे आहे तुम्हाला परत ॲक्टिवेट करण्यासाठी 449 रुपयासाठी मोजावे लागणार आहे. या दोन्ही मॅसेजचं तथ्य असं आहे की हे दोन्ही मॅसेज जे आहेत खूप जुने आहे, याच्यामध्ये फक्त काही चेंजेस करण्यात आले. जो 2 नंबरचा मॅसेज आहे PMO ऑफिसचा, याच्यामध्ये सोबतच असं जोडण्यात आलं की आमचा काही प्रॉब्लेम झालेला आहे आणि त्याच्यामुळे जे आहे तर सर्व्हर डाऊन झालेला आहे हे देखील याच्यामध्ये इन्क्लूड करण्यात आला आणि यामुळे लोकांना असं वाटलं की हा लेटेस्ट मॅसेज आहे आणि ही न्यूज जी आहे ती खरी आहे. अनेकांनी याला फॉरवर्ड केलं, खूप मोठ्या प्रमाणावरती हा जो मॅसेज आहे फॉरवर्ड करण्यात आला, याच्यामध्ये कुठलंही तथ्य नाही. या दोन्ही न्यूज ज्या आहेत त्या फेक आहे, त्यामुळे तुम्ही कुठल्याही प्रकारे ज्या आहेत या न्यूज या ठिकाणी स्प्रेड करू नका, फॉरवर्ड करू नका. वाटल्यास हा व्हिडिओ फॉरवर्ड नक्की करा ज्यांनी तुम्हाला असा प्रकारचा मेसेज सेंड केला असेल. अशाच प्रकारच्या इतरही बातम्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा, फेसबुकवरती लाईक करा आणि इंस्टाग्रामवरती फॉलो करा. धन्यवाद.